नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 11 शाइस्ता खानाची फजिती शिकणार आहोत. चला तर मग सगळ्यांनी इतिहासाचं पुस्तक काढा आणि लक्ष द्या. काढले सगळ्यांनी पुस्तक? बघा, धडा 11 शाइस्ता खानाची फजिती. तर ही फजिती कोणी केली, हा शाइस्ता खान कोण होता, ते आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्यायचे आणि बघायचे आता काय काय या धड्यामध्ये आपण बघणार आहोत ते. ठीक आहे, चला. शाइस्ता खानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काहीही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला, त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले. जंग जंग पछाडले म्हणजे काय? की शिवरायांना त्याने अनेक प्रकारे त्रास दिला, परंतु शिवरायांपुढे त्याचे काहीच चालले नाही. शिवरायांनीच त्याच्या प्रत्येक सरदाराला चांगलाच हात दाखवला. म्हणजे हात दाखवणे म्हणजे काय? मार देणे. हा एक वाक्प्रचार आहे. जंग जंग पछाडणे, हात दाखवणे, हे वाक्प्रचार आहेत. शेवटी आदिलशहा नरम झाला. आता आदिलशहाच्या लक्षात आलं की आपलं शिवरायांपुढे काहीही चालणार नाही. त्याने शिवरायांशी तह केला. तह केला म्हणजे काय? एक करार केला. तह करणे म्हणजे समझौता करणे, करार करणे, आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. त्यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित राहिली. बघा, त्यामुळे काय झालं की काही काळ तरी दक्षिणेची बाजू सुरक्षित राहिली. या दक्षिणेकडे कुणीही आक्रमण केले नाही. मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले. मग शिवराय कुठे गेले? उत्तरेकडे असणाऱ्या मुघलांकडे केले. मुघलां उत्तरेकडे कोण होतं? मुघल बादशाह औरंगजेब. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. धूळधाण उडणे म्हणजे नुकसान होणे. या मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या, त्यामुळे बादशाह चिडला. त्यावेळेला कोण होतं? उत्तरेला मुघल बादशाह औरंगजेब म्हणजे दिल्लीला होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या, त्यामुळे बादशाह खूप चिडला आणि त्याने आपला मामा शाइस्ता खान याला शिवरायांवर पाठवले आणि तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर काय काय होतं बघा. त्याच्याबरोबर 1,50,000 सैन्य होतं. 1,50,000 म्हणजे किती माहिती आहे? 75,000. आता हजारापर्यंतची तुम्हाला ओळख आहे, लाख तुम्हाला माहिती नाही आहे, परंतु 1,50,000 म्हणजे 75,000. शेकडो हत्ती, उंट, तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शाइस्ता खान आला. बघा, त्याच्याजवळ त्याच्याकडे काय काय होतं? 1,50,000 सैन्य म्हणजे 75,000 सैन्य होतं. नंतर शेकडो हत्ती होते, उंट होते, तोफा होत्या. आणि एवढं सगळं घेऊन तो शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत तो आला. आणि आल्यानंतर त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत या मराठ्यांनी त्याला गाठले. बघा, मराठे लोकांना हे सगळं माहिती होतं की कुठे घाट आहेत, कुठे खिंडी आहेत, कुठे चोरवाटा आहेत. तर हा ज्या वेळेला शाइस्ता खान त्याच्या लवाजम्यासह आला, त्यावेळेला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला आणि तो पुढे पुढेच येत होता. एकदा मात्र तो डोंगराच्या खिंडीमध्ये मराठ्यांच्या तावडीत सापडला. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे. चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी. यात मात्र मराठे फार पटायत. बघा, मराठे लोक कसे होते? काटक होते, शूर होते. आणि
ते अतिशय चपळ होते. त्यांचं शरीर काटक का होतं, ते चटणी भाकरी खायचे त्यामुळे ते शरीरयष्टीने काटक असायचे, परंतु त्यांच्यामध्ये शक्ती खूप असायची. अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी यात मराठे फार पटाईत होते. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले. गनिमी कावा म्हणजे लपून छपून लढाई करणे, त्याला म्हणतात गनिमी कावा. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले. हैराण झाले म्हणजे खूप ते त्रासून गेले आणि त्यांनी कंटाळून पुरंदरचा वेढा उठवला. मग शाहिस्ता खान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्ता खानाशी मुकाबला केला. बघा, चाकणचा किल्लेदार कोण होता? तो होता फिरंगोजी नरसाळा. या फिरंगोजी नरसाळ्याने सुद्धा मोठ्या मर्दुमकीने शाहिस्ता खानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा काही टिकाव लागला नाही, कारण शाहिस्ता खानाकडे सैन्यच तेवढं होतं. दारुगोळा होता, शेकडो हत्ती उंट एवढा सगळा लवाजमा तो घेऊन आलेला होता. 2 महिने फिरंगोजीने तरीही त्यांच्यासोबत किल्ला लढवला, पण शाहिस्ता खानाकडे एवढं मोठं सैन्य आणि एवढं मोठं साहित्य असताना त्याचा काय टिकाव लागणार. मात्र फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्ता खान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, परंतु फिरंगोजी मात्र बदलला नाही. त्याने काय सांगितलं की तू हा किल्ला माझ्या ताब्यात दे, परंतु फिरंगोजी नरसाळा बदलला का? नाही. त्याने त्याला म्हणजे शाहिस्ता खानाने फिरंगोजी नरसाळ्याला बादशाही चाकरीचे म्हणजे बादशाहकडे तुला चाकरी देतो हे आमिष दाखवलं, तरीही तो बदलला नाही. शाहिस्ता खान नंतर पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. त्यानंतर शाहिस्ता खान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने तर लाल महालाभोवती तळ दिला. तळ दिला म्हणजे ते तिथेच बसून राहिले. 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण हा खान काही लाल महालातून हले ना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी. बघा, आता शिवरायांना वाटलं की हा शाहिस्ता खान जाईल लवकर, परंतु 1 वर्ष गेलं, दुसरे गेले, पण हा शाहिस्ता खान मात्र काही लाल महालातून हले ना. उलट तर तो शिवरायांच्या प्रजेला त्रास द्यायचा, अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवायचा, रयतेची गुरे ओढून आणायचा, शेतीची नासधूस करायचा. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूक उद्ध्वस्त केला. बघा काय झालं की याने तर काही मुक्काम हलवला नाही, उलट तो शिवरायांच्या प्रजेलाच त्रास द्यायचा आणि अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवायचा, रयतेची गुरे ओढून आणायचा, शेतीची नासधूस करायचा. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूक उद्ध्वस्त केला. शाहिस्ता खानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले. कारण का की बघा, शाहिस्ता खानाने जवळपास 2 वर्षापेक्षा जास्त अवधी होऊन गेला तरीसुद्धा त्याने हा लाल महाल काही त्याने सोडलेला नव्हता, उलट तो प्रजेला त्रास द्यायचा. मग शिवरायांनी ठरवले की आता काही झाले तरी शाहिस्ता खानाची खोड मोडायचीच. हा शाहिस्ता खान लाल महाल बळकावून बसला होता, ते तर एका दृष्टीने शिवरायांच्या सोयीचेच झालेले होते. कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. कारण हा लाल महालच मुळात शिवरायांचा होता, त्यामुळे त्यांना तिथला कानाकोपरा माहिती होता. शिवाय शिवरायांचे हुशार खेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच. खुद्द शाहिस्ता खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. हा किती धाडसी बेत होता. महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता, कारण या लाल महालाभोवती 5 लाख सैन्याचा खडा पहारा होता. बघा शिवरायांनी काय ठरवले की मध्यरात्री
या शाहिस्ता खानाच्या महालात शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी आखला. परंतु हे खरोखरच होऊ शकणार होतं का? कारण शाहिस्ता खानाच्या पाऊन लाख सैन्यांनी लाल महालाभोवती तळ ठोकून ठोकलेला होता. तिथून तर मुंगीला जायला सुद्धा वाव नव्हता. मग शिवराय आणि शिवरायांचं सैन्य कसं जाईल बरं? आणि याशिवाय त्यांनी काय केलेलं होतं बघा, हत्यारबंद मराठ्यांना गावामध्ये यायला त्यांनी मनाई केलेली होती. कोणी मनाई केलेली होती? शाहिस्ता खानाने मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी एकदा ठरवले म्हणजे ठरवले. मग त्यांना कोणी काही सांगितलं तरी ते स्वतःचा निर्णय बदलत नसत. मग आता ह्या कामासाठी शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख होती 5 एप्रिल 1663 ची रात्र. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. चंद्रज्योती जळत होत्या म्हणजे काय? पूर्वी लाईट होते का? नाही. रस्त्यावर सुद्धा लाईट नसायचे. मग काय असायचं? जसं तुम्ही आता कंदील पाहिलेलं आहे का, तसे मोठे मोठे कंदील असायचे आणि हे कंदील डोक्यावर ठेवून चालावं लागायचं. मग हे डोक्यावर ठेवणारे सुद्धा कोण असायचे? एक विशिष्ट लोक असायचे. जसं वाजंत्री वाजवायला असतात तसं हे मोठे मोठे कंदील डोक्यावर ठेवून त्या वरातीच्या पुढे मागे आणि भोवताली चालणारे लोक असायचे. मग हे लोक स्वतःच्या डोक्यावर ते कंदील ठेवून चालायचे. त्या डोक्यावर असे छान कापडाची चुंबळ करायचे, म्हणजे असं कापड गोल गोल करून ते डोक्यावर ठेवायचं आणि त्याच्यावर ते दिवे ठेवायचे. म्हणजे ते दिवे जरी गरम झाले तरी डोक्याला काही त्याचा ते लागायचं नाही किंवा त्याचा स्पर्श व्हायचा नाही. याला म्हणायचं चंद्रज्योती. शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात, कोणी मेण्यात, तर कोणी पायी. बघा, त्या वरातीमध्ये अनेक लोक चालले होते. कोणी मेण्यात चाललं होतं, कोणी पालखीत चाललं होतं. मेणा हा सुद्धा पालखीचाच प्रकार आहे, तुम्ही बघितलेला असेल. तर कोणी पायी पायी चाललं होतं. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. यावेळी मात्र शाहिस्ता खान गाढ झोपलेला होता. बघा, त्या वरातीमध्ये शेकडो लोक चालले होते. शिवरायांची माणसं आणि शिवरायसुद्धा त्या वरातीमध्ये शिरलेले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे त्या लाल महालाच्या भिंतीकडे सरकली होती. यावेळी तर शाहिस्ता खान गाढ झोपलेला होता. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. भगदाड म्हणजे काय? भगदाड म्हणजे मोठं छिद्र, त्याला म्हणतात भगदाड. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आतमध्ये शिरले. हा तर त्यांचा स्वतःचाच वाडा होता, त्यामुळे त्यांना या वाड्याचा कानानं कोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. पेंगत होते म्हणजे काय? त्यांना झोप येत होती, झोपेमुळे ते डुलक्या घेत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटलं हा शाहिस्ता खानच असेल. परंतु हा मात्र शाहिस्ता खान नव्हता, तर तो होता शाहिस्ता खानाचा मुलगा. आता काय करावे? आता गडबड झाली. लोक जागे झाले कारण तलवारींचा आवाज आला. तलवारींचा आवाज ऐकून सगळे लोक जागे झाले. बघा, इथे तुम्हाला चित्र दिसतंय का? शिवराय आहेत, हा शाहिस्ता खान आहे आणि त्या शाहिस्ता खानाच्या दासी त्या आतमधनं महालातून आलेल्या आहेत. पुढे पाहता शिवराय तर थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी समशेर उपसली. शाहिस्ता खान घाबरला. समशेर उपसली म्हणजे काय? तलवार काढली त्यांनी. शाहिस्ता खान म्हणत होता, सैतान सैतान असे ओरडत तो खिडकी वाटे पळू लागला. सैतान म्हणजे कोण? राक्षस. सैतान हा हिंदी उर्दू शब्द आहे, परंतु आपल्या तुम्हाला समजण्यासाठी राक्षस. तो काय म्हणत होता? सैतान सैतान म्हणून तो ओरडत खिडकी वाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार,
तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. बघा, सैतान सैतान म्हणून तो शाहिस्ता खान, कारण शाहिस्ता खान जागा झाला, त्याने तलवारींचा आवाज ऐकला, खणखणाट ऐकला त्याने तलवारींचा, आणि त्याला लक्षात आले की आता आपल्याला मारायला शिवराय आलेले आहेत. शाहिस्ता खान घाबरला, सैतान सैतान म्हणून तो खिडकी वाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार, तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला आणि त्या वारात खानाची 3 बोटे कापली गेली. जे त्याच्या प्राणांवर आलेले होते ते बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. बघा, खानाने आपली स्वतःची सुटका करून घेतली. त्याच्या लक्षात आले की जे त्याच्या प्राणावर आलं होतं ते आज त्याच्या बोटावर निभावलेलं होतं, कारण त्याची 3 बोटे कापली गेली होती. शिवाजी आला, धावा धावा पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी. कुणाला फसवण्यासाठी? त्या शाहिस्ता खानाच्या माणसांसाठी फसवण्यासाठी शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली होती. म्हणजे बघा, शिवराय आणि त्यांची माणसे स्वतःसाठीच ओरडत पळत सुटले होते. स्वतःचंच नाव घेऊन काय म्हणत होते ते? शिवाजी शिवाजी आला, धावा धावा पकडा त्याला. खानाची माणसे घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. इकडे काय झालं? खानाच्या माणसांना काहीच माहिती नव्हतं, ते घाबरून फक्त पळत होते. फक्त त्यांनी काय ऐकलं होतं की शिवाजी आला, धावा धावा पकडा त्याला. मग ते शिवाजीला घोकण्यास, शिवाजीला शोधण्यासाठी ते सैरावैरा धावत सुटले. इकडे शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघूनही गेली आणि खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. शाहिस्ता खानाने तर हायच खाल्ली. हाय खाणे म्हणजे खूप घाबरणे, हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे. आज बोटे तुटली, उद्या तर आपले शिर शिवाजी कापून नेईल, अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. बघा, शाहिस्ता खान खूप घाबरला. त्याने त्याला काय वाटले की आज प्राण्यांवर आले होते ते बोटावर निभावले, पण हा शिवाजी तर उद्या आपले शिरसुद्धा कापून नेईल, अशी त्याला भीती वाटत होती. आणि जेव्हा औरंगजेब बादशहाला हे समजलं की शाहिस्ता खानाला जेव्हा शिवरायांवर पाठवलं होतं मारण्यासाठी, तर या शिवरायांनी शाहिस्ता खानाला मारले, परंतु त्या मारण्यामध्ये त्यांची 3 बोटे कापल्या गेली, बाकी काहीच झालं नाही. हा औरंगजेब बादशहा शाहिस्ता खानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. फरमान म्हणजे काय? हुकूम, सूचना त्याने काढली आणि या शाहिस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्तेहून आले. फत्तेहून येणे म्हणजे यशस्वी होऊन येणे. मुघल सत्ता म्हणजे कोणाची सत्ता? औरंगजेब बादशहाची सत्ता. पहिला तडाखा, तडाखा म्हणजे धक्का. त्यांना, त्यांच्या सत्तेला बसलेला हा पहिला धक्का मोठा जबरदस्त होता, कारण शिवराय यशस्वी होऊन आले होते. तोफा उडाल्या, साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला होता. बघा, सगळीकडे समजलं की शाहिस्ते खान यांनी, सगळ्या महाराष्ट्राला समजले होते की शिवरायांनी शाहिस्ता खानावर विजय मिळवला आहे म्हणून. या विजयाप्रित्यर्थच तोफा उडवल्या होत्या आणि साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. बघा, आवडला का धडा? धडा खूप छान आहे. या धड्यामध्ये शाहिस्ता खानाची फजिती कशी झाली हे थोडंसं संक्षिप्त रूपात सांगितलं, पण हा खूप मोठा प्रसंग आहे. तर हा धडा पुन्हा पुन्हा वाचा आणि या धड्याखाली दिलेल्या स्वाध्यायात दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पहिलं, शाहिस्ता खानाने किल्ल्याला वेढा दिला. कोणत्या किल्ल्याला? पुरंदरनं. दुसरं पहा, शाहिस्ता खानाने पुण्यात डॅश मुक्काम ठोकला. कुठे ठोकला होता त्यांनी? लाल महालात. प्रश्न तिसरा, औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी कुठे केली? रवानगी म्हणजे पाठवणी, त्याला पाठवले. कुठे केली? आत्ताच आपण शिकलो, बंगालमध्ये केली. पुढे प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा.
शाहिस्ता खान कोणती गावे घेत पुण्याला आला होता? शिरपूर, शिवापूर, सासवड अशी गावे घेत तो पुण्याला आला. शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण का झाले? कारण मराठ्यांच्या गणिमी काव्यामुळे. बरोबर. तिसरं, शाहिस्ता खानाला कोणती भीती वाटू लागली? आत्ता आपण बघितलं बघा की उद्या आपले शिर हा शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली. प्रश्न तिसरा आहे, कारणे लिहा. औरंगजेब बादशाह शिवरायांवर चिडला हा धडा जिथून सुरू होतो तिथेच पहिल्या पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर आहे. शाहिस्ता खान खिडकी वाटे पळू लागला. बघा इथे शेवटच्या पानावर, पान क्रमांक 44 त्याचं उत्तर आहे की हा शाहिस्ता खान खिडकी वाटे का पळत होता ते. आता घटना कालानुक्रमे लावा. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. शाहिस्ता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला. शाहिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला आणि शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली. आता या चार घटनांपैकी पहिल्यांदा कोणती झाली, दुसऱ्यांदा कोणती झाली, तिसऱ्यांदा कोणती झाली आणि चौथ्यांदा कोणती झाली ते तुम्हाला लिहायचं आहे. पहिल्यांदा कोणती झाली, शाहिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला. दुसरी, शाहिस्ता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला. तिसरी, शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली. आणि चौथं, शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून नाही तिसरं येईल, शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली आणि चौथं की शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली. बघा अतिशय सोपे प्रश्न आहेत. धडा एकदा दोनदा वाचला की तुम्हाला लक्षात येईल. कळले मुलांनो, आज आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 10 शाहिस्ता खानाची फजिती शिकलेलो आहोत. हा धडा अतिशय छान आहे, सुंदर आहे. तो एकदा दोनदा वाचा. त्यामध्ये जे घडलेलं आहे ते थोडं संक्षिप्त रूपात तुमच्यासमोर आलेलं आहे, पण तो धडा आहे, शेवटी तो संक्षिप्त येणारच. तिथे काय झालेलं आहे हे तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. तर हा धडा वाचल्यानंतर या धड्याखाली जो स्वाध्याय आहे, स्वाध्यायात जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. हाच आजचा घरचा अभ्यास आहे. घरच्या अभ्यासामध्ये तुम्ही धडा 11 शाहिस्ता खानाची फजितीचा स्वाध्याय सोडवायचा आहे. कळलं? ठीक आहे, बाय बाय.